अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 10वी 12वी सीबीएसई पॅटर्नचा निकाल जाहीर झाला असून जामनेर शिक्षण पंढरीतील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर जैन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाच्या शिखरावर झेंडा फडकवलाय। यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजकुमारजी कावडिया, सचिव मनोजकुमारजी कावडिया, शाळेच्या मुख्याध्यापिका फिरोजा खान यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। जैन इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 12वीतील विद्यार्थी हर्ष अल्केश ललवाणी याने 98.83% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर 98.83% मिळवूनच चिन्मय हरिश्चंद्र पवार हा देखील 12वीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे। भाविक संजय राजपूत हा 12वीत 94.83% मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे, तर विवेक गजानन बावीसकर हा 93.67% मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे। अद्वित दीपक कारावडिया हा 92.17% आणि आस्था गजानन तायडे ही 92.17% मिळवून असे हे दोन्ही विद्यार्थी 12वीत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत। त्याचबरोबर जैन इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 10वीतील विद्यार्थी सुष्मित समाधान पाटील या विद्यार्थ्याने 95.80% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर भावेश गणेश पाटील याने देखील 10वीत 95.80% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे। वर्धमान संजय जैन या विद्यार्थ्याने 10वीत 95.20% मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे, तसेच कुणाल अतुल पाटील या विद्यार्थ्याने देखील 10वीत 95.20% मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे। इयत्ता 10वीतील सर्वेश गोपाल धांडे या विद्यार्थ्याने 94.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर नेहा अशोक सैनी ही 10वी इयत्तेत 92.40% मिळवून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।